रामकृष्णारी इथं आमच्या काही महिला वर्ग वगैरे बसलेला इथं काय म्हणता असं आहे काय नाही टाकू तुमचं सांगा कुठून आहे सांगा ना मी आयंदीहून चॅनलचं आहे का तुम्ही हा आमचं सांग युट्यूबला जाणार बरं का पहिले सांगतो नाही वारकरी लोक बघतात टेन्शन नाही घ्यायचं कुठून आले का गो तुम्ही पहिली ही आहे का वाडे बोलायची केसनच होतो तुम्ही काकू नाही काकू पान लागत नाही का तुम्हाला पान लागत नाही लागते तर या सरी मंडे उठून गेले पण त्या दोन काकू अजून पण त्याची जेवण करतात म्हणजे त्यांना पाण्याचा काही फरक पडत नाही यायला पाहिजे पाऊस यायला पाहिजे ते महत्वाचं आहे तर मित्रांनो पाऊस सुरू झाला पूर्ण पेट्रोल पंपच्या खाली जवळजवळ ना दोन दिवस झालं तरी पब्लिक असेल ते पाहू शकता तुम्ही पण सर्वात महत्वाचं म्हणजे यांना घोंगडी दिलेली असतात त्याच्यामुळे त्यांचा बरोबर एक फायदा होऊन जातो पाहू शकता तर काही महिला जिथं जागा मिळेल तिथं ते बसून घेतात महाप्रसाद खाण्यासाठी तिथं भरपूर एक बसलेला आहे तिथे काकू पण बसलेले आहेत ती पण गर्दी झाली सर्वात होतं दुसरं तुम्हाला मी दाखवणार आहे पेट्रोल पंप आहे एक पेट्रोल पंप आहे याच्या आज मला असं वाटतंय की पेट्रोल पंप बंद केलेला आहे मालकाने कारण लोकांना सावली मिळावी किंवा पाण्यापाशी संरक्षण मिळावं तुम्हाला तो मी पेट्रोल पंप दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा पेट्रोल पंप बंद केलेला हा पाहू शकता तुम्ही पेट्रोल पंप पूर्ण बंद केला गेलेला आहे फक्त महिलांना बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून हे पाहू शकता काही काही वारकरी बांधून आराम पण करत आहेत आणि हे पहा काय म्हणता असं आहे काय नाही टाकू तुमचं सांगा कुठून आहे सांगा ना मी आयंदीहून चॅनलच आहे का तुम्ही हा आमचं सांग युट्यूबला जाणार बरं का पहिले सांगतो नाही वारकरी लोक बघतात टेन्शन नाही घ्यायचं कुठून आले का गो तुम्ही पहिली ही आहे का वाडी बोलायची केसनच होतो तुम्ही असं आहे का कसं वाटतं तुम्हाला वारी देऊन छान वाटते छान वाटते पहिलं वर्ष आहे किती वर्ष आहे तिसरं वर्ष ठीक आहे धन्यवाद ते आमच्या गावाजवळच निघाले ते पाहू शकता तर काही आराम करण्यासाठी खाली बसलेले आता पाऊस आल्यावर काय हे होणार ना आमचे बसलेले पाहू शकता आपला हॉल सुद्धा त्यांनी मालकांनी राहायला दिलेले हे पाहू शकता इथं पण काही आपली महाराज मंडळी आराम करते पाहू शकता आणि इकडं बघा इकडं सुद्धा कॅबिनमध्ये बरीचशी मंडळी बसलेली आहे पूर्ण ऑफिस देखील बंद आहे पूर्ण ऑफिस देखील बंद आहे वारकऱ्यांसाठी खास बघा इथं बी किती म्हणजे आराम करते पाहू शकतो रामकृष्णारी इथं आमच्या काही महिला वर्ग वगैरे बसलेला इथं दादा काय वाटतं की जो मालक असेल तो किती चांगला असेल की त्याने एक दिवस चक्क पेट्रोल पंप बंद केलेला आहे वारकरी बांधवांसाठी आणि तिथं लोक आराम करत आहे तर असा दुधाचं जर कोणी मालक असेल ना मनापासून धन्यवाद कारण वारकरी बांधवांची जी सेवा आपण म्हणू शकतो ना करणं अतिशय महत्त्वाचं आहे पैशापेक्षा सेवा महत्त्वाची आहे सध्या आणि पैशापेक्षा सेवा महत्त्वाची आहे आणि ती सेवा हे करतायत पेट्रोल पंपवाले मला असं वाटतं छत्री उघड्याचा टाईम झाला आहे पकडा तुम्ही तर यांच्या आता थोडी दाखवू आपण दाखवू ना पकडा आम्ही रेडी
प्रतिभावान छत्री. तुम्ही तर काय झालं, तुम्ही तर काय झालं माहिती आहे का, या इकडं तुम्ही तर काय झालं माहिती आहे का, आम्ही सहज विषय काढत होतो की पाऊस येणार आणि एवढ्या पेट्रोल पंपच्या जवळ मंडई त्यांना राहण्यासाठी. तुम्हाला दाखवतो मी, हे बघा ना, पूर्ण झाली, पूर्ण धावपळ झाली. आता पेट्रोल पंपच्या खाली पूर्ण पब्लिक होणार आहे. दादाच्या खाली मी सगळं घ्यावं लागेल आपल्याला. काकू नाही काकू, पान लागत नाही का तुम्हाला, पान लागत नाही लागते. तर या सर्व मंडळी उठून गेली, पण त्या दोन काकू अजून पण त्याची जेवण करतात, म्हणजे त्यांना पाण्याचा काही फरक पडत नाही. यायला पाहिजे, पाऊस यायला पाहिजे, ते महत्वाचं आहे. तर या पेट्रोल पंपच्या खाली पूर्ण मंडळ गोळा झालेली. Thank you.